तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वर घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. हा व्हिडिओ खास आहे, युनिक आहे, वेगळा आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मी व्हिडिओ अपलोड कुठे करतो, कारण गावाला इंटरनेट नाही आहे. सो इथे खूप लांब जावं लागतं आहे आणि ह्या वेळेला रहदारी कमी होते, म्हणून मी संध्याकाळच्या वेळेलाच निघालो आहे तिकडे. तुम्ही टायटलवर बघितलंच असेल. सो आधी बघा की मी अपलोड कसा, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग कसा करतो आहे, कारण लॅपटॉप माझा आहे मुंबईला. सो माझे एडिटिंगचे वांदे झाले. सो सिनेमॅटिक तुम्हाला आता मागचे काही व्हिडिओ दिसलेच नसतील. सो बघूया. सो मी व्हिडिओ एडिटिंग करतो आहे फिल्मोरा गो मोबाईल सॉफ्टवेअरमधून. सो त्याच्यात एवढा काही चांगला होत नाही आहे. माझी जी क्वालिटी आहे ती मला कमी करावी लागते. सो तुम्हाला जास्त क्वालिटीचा व्हिडिओ बघायला मिळणार नाही. जर बघायचं असेल तर गावच्या सिरीजच्या आधीचे बघा, म्हणजे होळीपर्यंत बघा, कारण होळीनंतर मी मुंबईला गेलेलो, पुन्हा गावाला आलो आणि इथे अडकून गेलो. सो आता आपण जाऊया अपलोडिंग करायला, कारण आत्ता किती वाजलेत समजत नाही आहे. ठीक आहे, 3:30 झालं टाईम. सो आपण जाऊया आणि अपलोड करूया. मला 6 तास लागत आहेत, पण मी आता बूस्टर घेतला आहे, म्हणजे थोडा स्पीड वाढेल. तर मग किती वेळात अपलोड होईल आपण बघू आणि बस चला जाऊया. सो इथे बघताय ते कवाल आहे. कवाल म्हणजे काय, इकडे कवाल हा प्रकार असतो, म्हणजे जंगलातून का असे छोटे छोटे झाडं असतात सुकलेले, ते काढून आणतात आणि मग तो दाढ भाजण्यासाठी तो वापरतात, म्हणजे खत म्हणू शकता तुम्ही. कारण त्याच्यामध्ये अजून काय टाकतात, शेण पण टाकतात. कवाल असतो आणि त्याला आग लावली जाते. सो इथे कुठे दिसलं तर मी ते पण दाखवतो तुम्हाला, कारण इथे बहुतेक कोणीतरी केलं आहे. सो दिसलं तर दाखवतो तुम्हाला. सो स्टे ट्यून. सो फायनली आता आलो आपण स्मशानाकडे आणि इथेच इंटरनेट आहे. इथे नाही तर मग खालती अजून एक स्मशान आहे, तिथे इंटरनेट आहे. सो आता नोटिफिकेशन याला चालू झालं आहे. सो आपण पटकन अपलोडला टाकूया आणि मग तुम्हाला मी ते दाखवतो. मगाशी सांगितलं दाढ भाजणे हा प्रकार असतो, तो दाखवतो. सो पटकन अपलोडला लावूया आणि जाऊया. सो अपलोडिंग होते. आता किती झाले, 9 MB झाले. अजून 432 MB आहे. जास्त MBचा व्हिडिओ नसणार आहे, कारण क्वालिटी कमी आहे. 1080p व्हिडिओ शूट होतो आहे आणि आजकाल यूट्यूबवर जास्त MBचे व्हिडिओ पण म्हणजे हाय स्पीड नाही भेटणार. 450 की 60 काहीतरी तो शेवटचा आहे, तेवढीच क्वालिटी मिळेल. डेस्कटॉप आणि लॅपटॉपला जास्त आहे क्वालिटी. सो कमी क्वालिटीमध्ये व्हिडिओज मिळेल. सो बघून घ्या, नंतर सिनेमॅटिक भेटेल. सो मी आता तुम्हाला दाखवतो की मगाशी सांगितलं ना दाढ भाजीचा जो प्रकार असतो तो कसा असतो. सो इथे आहे. सो आपण बघूया हे बघा. सो अशा पद्धतीने दाढ भाजली जाते आणि नंतर मग इथेच भात लावला जातो. तो भात मग काढून सैलीकडे डिस्टन्स ठेवून, म्हणजे त्याला लावणी म्हणतात, डिस्टन्स ठेवून तो पेरला जातो. सो बेसिकली हे असे एक शेतीचा प्रकार आहे. सो म्हटलं दाखवूया ह्या व्हिडिओमध्येच. सो हे बघा, आता व्हिडिओ आपला अपलोडला टाकला आहे. आता तो किती वेळ लागेल अपलोडिंगला माहीत नाही. सो बूस्टर मी आता तो 1 GB संपवतो आणि पटकन बूस्टर चालू करतो. सो लेट्स गो. आता ह्या व्हिडिओमध्ये हेच आहे की आम्ही अपलोडिंगसाठी
जर जास्त स्ट्रगल लागतो आहे गावाला आणि मुंबईला कसं पटकन होऊन जातं, पण इथे नाही होत आहे. पण मी व्हिडिओ सारखा टाकायचा प्रयत्न करेन, म्हणून डेली मी व्लॉग करत नाही आहे. सो इथे आता इथे नेटवर्क नाही येत आहे जास्त मला. सो मला आता त्या तिथे जायला लागेल खाली. तिथे खाडी आहे, त्या बाजूला पूर्ण खाडी आहे. सो खाडीच्या आता कडेला मला जावं लागेल आणि अंतर व्हायच्या आधी पटकन निघायला लागेल, नाहीतर माहिती आहे ना स्मशानात काय असतं. सो खूप वेळ झाला, अजून काय अपलोडिंग कंप्लीट नाही झाले. जवळजवळ 20 ते 25 MB झाले आणि इकडे वारा एवढा येतो आहे ना. सो इथे आहे हा वडाचं झाड, इथे आहे स्मशान, इथे आहे वडाचं झाड. सो वारा खूप सुटला आहे, आता बघेन नाहीतर मी अजून खाली जाईन, कारण आता इथे इंटरनेट बऱ्यापैकी भेटतो आहे पण स्पीड नाही एवढा. आता खाली पुरं असले तर ठीक, नाहीतर जाईन, नाहीतर मग बघूया. सांगतो तुम्हाला आता पुढे काय होईल, नाहीतर मग आपण आजूबाजूचा परिसर बघूया. सो व्हिडिओअभावी मला आता खाली जावं लागेल, कारण मला पटापट व्हिडिओ अपलोड करायचा आहे. सो हा एवढा स्ट्रगल आहे ना, सो यूट्यूबर असणं सोपं आहे, मेंटेन ठेवणं खूप कठीण आहे. मराठी यूट्यूबर बघत असतील ते खूप रिलेट करत असतील, कारण 3 वर्षांमध्ये माझा हा इंटरनेटसाठीचा स्ट्रगल आत्ता दिसतो मला. सो इथं आता स्मशान आहे दुसरा, सो तिथे मी अपलोड करेन. तो हा खाडीचा पाणी आहे, हा जेवढा दिसतोय तो. सो भरतीला एवढा पाणी येतो आणि हा सभा मंडप आणि इथे स्मशान आहे. अंकित कुठे आहे? अरे अंकित ब्लॉग मध्ये आहेस तू, आता दोघं पण हाय करा. काय करतोय? अरे काय करतोय? हाय कर चल पब्लिक. काय हाय सगळ्यांचं कसं चाललंय विश? मांगे तुझा घरातून काम करा. माझं स्मशानातून काम चाललंय. सो आत्ताच अंकित आणि मंगेशी बोललो व्हिडिओ कॉलवर. सो अजून तरी पण वाजले 6:09 अजून, म्हणजे 6 वाजलेत ऑलमोस्ट. सो अजून 200 ते 250 MB बाकी आहे. पटापट झालं तर ठीक, कारण अंदर व्हायच्या आधी मला घरी जावं लागेल. आणि ठीक आहे, आता इकडे भरती नाही आहे म्हणून पाणी एवढंच आलं आहे. सो कधीकधी आतमध्ये पण येतं आणि स्मशानाच्या पुढे पण येतं, पण आता जरा ओटी आली म्हणून पाणी खाली गेलं. सो तिथे जर आम्ही गेलो ना तर व्हिडिओ बनवेन त्याला पण. सो आपण भेटू डायरेक्ट उद्या आणि उद्या व्लॉग कंटिन्यू करूया. सो आजसाठी एवढंच, मी पटकन अपलोड करतो, बघूया किती वेळ लागतो आणि सो अजून नाही होत आहे, 7 वाजायला आहेत आणि खूप अंधार पडायला लागले. सो मला हा व्हिडिओ का आज अपलोड नाही होणार. सो मला उद्या पुन्हा येऊन हा व्हिडिओ अपलोड करावा लागेल. सो हे असंच चाललं आहे, कधी कधी अपलोड होतो कधी कधी नाही होत, बघूया उद्या करू अपलोड आणि भेटू उद्या. बाय.
सो आज हनुमान जयंती आहे आणि काठी लागले मी मगाशी सांगायला विसरलो. सो भेटू उद्या. बाय बाय.